सामन्याला सुरुवात होते. गेम इज ऑन. पहिला बॉल, पहिला बॉल, पहिला बॉल वरती अगदी समोरच्या दिशेने घेऊन काढलाय. चवीला वॅकंट एरिया मध्ये आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉल वरती अगदी दिमागात मध्ये आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळाली. अगदी हा सामना आहे ना शेवटच्या षटकापर्यंत झाल्यातील मात्र संघ नाहीये. दोन्ही संघामध्ये अगदी ताकदीचे खेळाडू पाहायला मिळतील. चवीला आता बॅटिंग करण्यासाठी आपल्याला माणगाव वेस्ट संघ पाहायला मिळतोय. आघाडीत आलेली जोडी एका साईडला कळमजी गावचा सितारा हिट मॅन अमोल वडवळ तर दुसऱ्या साईडला आपल्याला संकेत दर्बन राजौली गावचा बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहतोय आपण. माउंट ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हतरण्यासाठी नावे एक्सप्रेस रोहित गमरे याही खेळाडूची चर्चा संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बराचसा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आणि आज तो पाहायला गेलात ना तर माणगाव साऊथ साठी खेळण्यासाठी सज्ज झालाय. प्रेक्षणीय मॅच षटकातील पुढचा बॉल याही वेळेला पहा अक्रॉस द लाईन खेळण्याचा निर्णय राहिला होता परंतु बॅटचा बॉलचा स्पर्श होत नाही आणि सरळ बॉल यस्टनच्या मागे. माणगाव साऊथचा कॅप्टन परशुराम मंदिरे याच्या हातामध्ये बॉल विसावा घेताना पहा मिळाला. षटक क्रमांक पहिला चालू आहे. अद्यापर्यंत तीन बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आपल्याला पहा मिळते ती म्हणजे दोन. पी वन षटक आहे. दोन खेळाडू तटीयर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल या वेळेला टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर अँगल क्रिएट करत जाणारा बॉल राहिला आणि त्याच्यानंतर मग डॉट बॉल आपल्याला येताना महा मिळते. चांगली सुरुवात राहिली रोहित गमरे यांची. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना आपल्याला बाहेर मिळतोय. या वेळेला तितकंसं टायमिंग प्रॉपर होत नाहीये. वाईडिस लॉंग ऑनला आपल्याला सचिन करकरे प्रमाण मिळतील. त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसावा झाल्यानंतर आता पाचव्या बॉल वरती आपल्याला ही सिंगल आपल्याला मिळताना महा मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तीन या आकड्यावरती. चवीला आता स्टार्टिंग एंडला राजीवली गावाला बिलॉंग करणारा संकेत अर्बन आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. या हंगामामध्ये याही खेळाडूची चर्चा झाली आहे. याही वेळेला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. पाठीमागच्या दिशेने बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला अमित होते त्यांनी चांगल्या पद्धतीने बॉल तिथे पकडला गेला आणि बघता बघता षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या चार या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहा कुंभी चषक आणि काहीतरी वेगळा करण्याचा अनोखा करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला सातत्याने. पण टेनिस क्रिकेट बॉल वरती चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते ती म्हणजे रायगड वर्सेस ठाणे, मुंबई वर्सेस पुणे, त्याचबरोबर मग ऑल ओव्हर इंडिया असेल, ऑल ओव्हर रायगड असेल, अशा पद्धतीचे मॅचेस राहतात आणि प्रेक्षणीय मॅच म्हणून होताना पाहायला मिळतात. परंतु आज पहिल्यांदा माणगाव टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्याला ही मॅच होताना पाहायला मिळते. सन्माननीय विशालभाई यांची ही संकल्पना, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या वतीने ही नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आणि आज या मॅच साठी देखील आपला बराचसा प्रेक्षक वर्ग, अलोट प्रेक्षक वर्ग आपल्याला या मॅच साठी हजेरी लावताना पाहायला मिळतात. या कुणबी चषकामध्ये सर्वांचं आलेल्या प्रेक्षक वर्गांचं हार्दिक सहर्ष करूयात स्वागत. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं त्याच्यानंतर मग आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती. या यंदाच्या हंगामामध्ये माणगाव टेनिस बॉल क्रिकेट पटलाला आणखी एक मिळालेला वेगवान गोलंदाज भांदरे गावाला बिलॉंग करणारा अमित दसाडे भांदरे एक्सप्रेस आपल्याला बॉल ट्रॅक वरती येताना पाहायला मिळेल. पहिला बॉल संकेत अर्बनचा मोठा तडाखा. या वेळेला ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्राऑर्डिनरी सिक्सर. पहा इथे ज्यावेळेला पहिला बॉल होता आणि पहिला बॉल अगदी वेगानं टाकला होता त्याच पद्धतीने बॅट लागल्यानंतर डबल स्पीडने बॉल मैदानाच्या बाहेर गेला. सध्याच्या अंगामध्ये ईजीपीएल मध्ये झाली त्या स्पर्धेमध्ये मान ऑफ द सिरीजचा किताब देखील
याच संघी दर्बनने घेतला होता, तो आता खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला आडव्या बॅटने हा स्ट्रोक आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर मग आता षटकारानंतर एक सिंगल आली आहे. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. आणि सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 11 याकडेवरती आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्यांदाच माणगाव टेनिस क्रिकेट पटलावरती हा सामना एक्झिबिशन मॅच माणगाव वेस्ट वर्सेस माणगाव साऊथ. आता भन्नाट वेगाने टाकलेला अगदी परफेक्ट यॉर्कर आपल्याला अमितचा पान मिळाला. अगदी यष्टन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राहिला होता, यष्टनचा वेध घेण्याचा प्रयत्न राहिला होता. आणि त्याच्यानंतर मग सरळ बॉलचा विचार केला नंतर मग तो पायाला जाऊन आदळला गेला. आणि त्याच्यानंतर मग लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला आणखीन एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. सिंगलने आता हळूहळू विना आपल्याला धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. त्याहून पोहोचली ती म्हणजे 12 याकडेवरती टीमची धावसंख्या पाहतोय. याही वेळेला गोल्डन टेम्पलचा बॉल आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला आपल्याला केतन भोसेकर पाहायला मिळतील. त्यांच्या हातामध्ये सर बॉल रोशन आपल्याला पाहायला मिळतात. रोशन जाधवच्या हातामध्ये बॉल तो विसावा घेतल्यानंतर आपल्याला चांगला एंड वरती फिरकी झाल्यानंतर एक सिंगल याही वेळेला बॉल वरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा झालोय, 4 बॉलचा खेळ झाला, बॉल क्रमांक 5वा. याही वेळेला फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढायचं होतं. दोन खेळाडू होते अगदी त्यांच्या अभागाच्या बाहेर राहिलाय. वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्याचबरोबर केतन आणि त्याचबरोबर रोहित आल्यानंतर मग केतन होते तिथे. आणि त्याच्यानंतर मग तो दोन धाव आपल्याला इथे याही बॉलवरती अर्जित करताना पाहा मिळाला. दुहेरी धावने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 याकडेवरती 15 रन ऑन स्कोर कार्ड. आणि त्याचबरोबर येस लकी ड्रॉ. पुन्हा एकदा आता शेवटचे काही मिनिट बाकी आहेत. 50 रुपयामध्ये अगदी 10,000 रुपयाचा स्मार्टफोन ओप्पो A38 सिरीजचा हा मोबाईल फोन तुम्हाला अगदी 50 रुपयामध्ये इथे मिळणार आहे. बरेचसे कुपन आता आपल्याला त्या बॉक्स मध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही तुम्हाला संधी आहे, अगदी काही मिनिटं आता शिल्लक बाकी असतात आणि त्याच्यानंतर मग आपण लकी ड्रॉ इथे ओपन करणार आहोत. परंतु आपण एकदा मॅच विषयी मॅच कडे सारांच्या नजर आहेत. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला अमोल ऑडवेल होते, त्यावेळेला टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. रोशनच्या मधून चूक घडली आहे. बॅकअप तितकस मिळेल नाहीये. बॉल 1-2 का 4 करत सीमा रेषेच्या बाहेर षटका चौक. बघता बघता इथे षटक क्रमांक दुसरं संपुष्टानंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते जी म्हणजे 29 याकड्यावरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले. पहा 9.50 सरासरीने इथे धाव बनवला जातात. 4 षटकांची ही आपल्याला मॅच पाहायला मिळते. जेव्हा पहिल्या 2 षटकांमध्ये आता 29 धावा आल्यात आणि त्याच्यानंतर मग विचार केला तर मग आता अजूनही आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक आता रोहित गमरेने आतल्यानंतर फक्त 4 धावा खर्च केला. अमित थोडेसे महाग खर्च करताना पाहा मिळतात. जवळला अमितने 15 धावा खर्च केला. षटक क्रमांक तिसरा पॉइंट ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज साहिल गुडेकर हा गोलंदाज आपल्याला पाहा मिळतोय. पनलगरचा हा खेळाडू आता साऊथ मानगाव या टीम साठी खेळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला बॉल अगदी कुलट टप्प्याचा आपल्याला बॉल उचलताना पाहा मिळाला. जवळला संकेत स्ट्रायकिंग एंडला होते आणि याही वेळेला फक्त सिंगल मिळणार आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 20 याकडेवरती आपल्याला पाहायला मिळते. साहिलचा विचार केला तर अगदी सातत्याने मुंबईला मोठमोठ्या स्पर्धा तो खेळताना पाहायला मिळतो आणि आज आपल्याला ग्रामीण गटातून खेळताना पाहायला मिळाला आणि आज एक्झिबिशन मॅच मध्ये देखील त्याची हजेरी लावताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला एक टिकट बाउन्स बॉल पाहायला मिळालं. ज्या वेळेला अमोल आणि संकेत मध्ये कोऑर्डिनेशन राहिलं नाहीये. गुड्डप्पाचा बॉल होता, अमोलला हुक करायचं होतं परंतु बॅटचा बॉलचा सर्व स्पर्श झाला नाही आणि त्याच्या कारणाने आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळते. हा अमोलच्या बॅट मधून अद्यापर्यंत विचार केलात ना तर 10 धावा जरूर आलेत परंतु 5-6 बॉल डॉट सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळाले. आणि संकेतच्या बॅट मधून अद्यापर्यंत विचार केला तर 10 धावा आल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले म्हणजे 20 याकडेवरती. याही वेळेला टायमिंग प्रॉपर नाही होत आहे आणि त्याच बरोबरने याही वेळेला आता फक्त सिंगल
ही मात्र आता अर्जित करताना पाहायला मिळते. 21 धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. साहिलने अद्यापर्यंत प्रभावित केलं या मॅच मध्ये. अद्यापर्यंत बऱ्याचशा लोकांनी आता इथे आपल्याला लकी ड्रॉचे कुपन घेताना पाहायला मिळाले. याही वेळेला गोल टप्प्याचा बॉल ज्या वेळेला पाहायला गेलात ना, तर मग आता इथे लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल केल्यानंतर एक सिंगल आपल्याला इथे आता मिळताना पाहायला मिळते की काय. चला विनंती असणार आपण लगेच सजन सोडून घ्या आणि मॅचला सुरुवात करून घ्या. जिथे टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 22 आकड्यावरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. षटक क्रमांक अद्यापर्यंत 3 चालू आहे. साहिलने 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. आता दोन्ही बॅटरचा विचार केला नंतर कुठेतरी थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळतात या इनिंग मध्ये. षटक क्रमांक 3 बॉल क्रमांक 5 राईट मोड विकेटने. याही वेळेला अगदी वेगवान बॉल पहा मिळाला चादी पाटील ना, त्याच्या अति बॉल आपल्याला एस्टनच्या मागे यशरक्ष परशुरा मंदिरे याच्या हातामध्ये 20 घेताना पाहायला मिळाला. आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केले आहेत. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. एक एक्झिबिशनची मॅच, प्रेक्षणीय सामना. याही वेळेला संपर्क होत नाही आणि पहा इथे काय घडतंय मैदानाच्या आत. ज्या वेळेला धावचीच्या सर्व मध्ये अमोल वळवल्याचा पर्यंत झाला आता मैदानाच्या बाहेर यावं लागणार आहे. धक्का क्रमांक हा पहिला बसताना पाहायला मिळेल तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम वेस्ट मानगाव या संघाला. विकेटचं बदल पहा अमोल वाढवला होता मैदानाच्या बाहेर येताना पहा मिळाले. आणि 3 क्रमांकावरती आपल्याला आणखीन एक करमजे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू राज राऊत आपल्याला पहा मिळाले. पहा मागील हंगामामध्ये ऍज अ बॉलर ऑलराऊंडर म्हणून ते खेळले होते आणि मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज अवॉर्ड त्यांना मिळाला होता. तो राज राऊत आता फलंदाजीसाठी येताना बाबा पहा या हंगामामध्ये ऍज अ बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून स्वतःला इथे प्रभावित केले. परंतु आता संघ बऱ्याचशा संकटामध्ये आहे, त्या संकटामधून बाहेर काढणार का ते पाहायचंय. षटक क्रमांक 14 अतलनासाठी आता बनाळकर एक्सप्रेस फास्ट अँड फ्युरियस पिंटू करकरे आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 14 घेऊन 14 षटकाला प्रारंभ होते. पहिला बॉल अगदी वेगाने गोल टप्प्याचा इथे बॉल अतलताना पाहायला मिळाला आणि अलॉंग द कार्पेट हाई बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न राहिलाय. पहा जावेला एक धाव घेतली तेव्हा प्रेशर क्रिएट करण्याला फिल्डरवरती आणि त्या कारणाने इथे 2 धाव आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. पिंटूचा विचार केलात ना, तर सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा तोही खेळताना पाहायला मिळतो. या संघामध्ये जी नजीम मुल्ला ट्रॉफी झाली अगदी स्टेडियमवरती झाली होती ठाण्याच्या आणि तिथे सुद्धा हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला होता. 10 लाख रुपयाची ती स्पर्धा होती आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थाने जर विचार केलात ना तर आपला महाडचा सुपुत्र जो आज संपूर्ण दिवसभरामध्ये धुमाकूळ काढतोय ना तो योगेश पेनकर ऍज अ कॅप्टन म्हणून तो खेळत होता आणि त्याच्या कॅप्टनशिप मध्ये ती 10 लाख रुपये असणारी स्पर्धा त्याने त्याच्या नावावरती केली गेली होती. आता आपण या मॅच कडे लक्ष देऊया. ज्या वेळेला व्हाइट बॉलचा इशारा आल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 25 आकडेवरती 25. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला खराब बॉल लॉंग स्टॉपला बी लागलाय आणि बॉल सी मारेशच्या बाहेर जाईल. व्हाइट प्लस 4 चौकार.
थँक्यू. एक खराब बॉल आणि कुठेतरी आता मोमेंट अँड शिफ्ट आपल्याला टीम मानगाव वेस्टच्या साईडने होताना पाहायला मिळेल का. तेही पाहायचंय. व्हाईट प्लस चौकर म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 30 याकडे वाढती. 30 रन अजूनही या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल याही वेळेला हफ्त्याग्र होता, वेगाने टाकला होता आणि याही वेळेला पाहायला गेल्यात ना धर्मग आणखीन एक आपल्याला विकेट आता मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक अद्यापचा दुसरा बॅटिंग करत असताना टीम पानगाव वेस्ट या संघाला विकेट. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळ होता परंतु त्याच्यानंतर स्लॉग ओव्हर षटकामध्ये मोठी फटकेबाजी येत नव्हती आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी दबावाखाली त्याचा विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाला. मैदानाच्या बाहेर तोही गेले आणि आता 14 क्रमांकावरती कोशिंबळे गावाला बिलॉंग करणारा राहुल बक्कम आता स्टार्टिंग एंडला आपल्याला येताना पाहायला मिळतोय. मानगाव तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे संबोधलं जात तो राहुल बक्कम आता स्टार्टिंग एंडला येताना पाहायला मिळेल. समोर फास्ट अँड फ्युरियस पिंटू याही वेळेला विकाने बॉल टाकला होता, कट केलाय. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने आपल्याला बॉल खेळताना पाहायला मिळाला. ज्या वेळेला तो खेळाडू येईल त्याच्या आधी फिकी करेल त्याची दोन्ही बॅटरने दोन धाव आपल्याला इथे धावून काढताना पाहायला मिळाला. दुहेरी धाव जर स्कोर कार्डवरती जोडली ना तरी इथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल दोन अंकाच्या सहाय्याने, ती म्हणजे 32 याकडेवरती. 32 ऑन स्कोर कार्ड पाहतोय. स्लॉग ओव्हरचा आणि शेवटचा अंतिम षटक चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना, मानगाव वेस्ट वर्सेस मानगाव साऊथ. याही वेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न परंतु त्याच्यानंतर लाईन आणि लेंथ वरती इतकंच कंट्रोल नव्हतं. अगदी पेस जनरेट करण्याचा प्रयत्न पिंटू यांचा राहिला होता आणि त्या कारणाने तो व्हाईट बॉल आपल्याला येताना पहा मिळतोय. पहा मैदानाच्या आतमध्ये ड्रोन कॅमेरा आपल्याला संपूर्ण दृश्य इथे टिपताना पहा मिळतोय. ही खासियत राहिली आहे कुणबी चषकाची ज्या पद्धतीने चांगल्या दर्जाचं आयोजन आणि अगदी वेगळ्या उंचीवरती या स्पर्धेला नेऊन ठेवलंय. फिंगर रोल, चेंज ऑफ द पेस, पहा व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला बराचसा वेग टाकण्याच्या नादामध्ये बरेचसे बॉल आपल्याला खराब पद्धतीचे पाहायला मिळतात परंतु यावेळेला पिंटूने ते जाणलं आणि बॉलवरती येत ना ते फिंगर रोल केले गेले होते. अगदी धीम्या गतीने बॉल आत्ताला गेला आणि एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळते. याही वेळेला राहुल बक्कमचं आक्रमण, क्षेत्ररक्षकाकडून कॅश ड्रॉप होताना पाहायला मिळाली. लॉंगॉनचा खेळाडू होता, कॅश तिथे सुटली आहे आणि इथे दोन धावा आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाल्या. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या खेळ अखेरच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 35 याकडे वरती. 35 शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉल वरती आता हा मोठा फटका येईल का तेही पाहायचंय. मानगाव वेस्टचे खेळाडू बोलू असतील या बॉल वरती एखादा मोठा फटका आला तर मोमेंटिंग कुठेतरी शिफ्ट होईल तसं काहीच घडेल का ते आपल्याला पाहायचं या शेवटच्या बॉल वरती. थोडेसे फंबल झाले, रनअप मध्ये चुकीचं आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या कारणाने पुन्हा एकदा बॉलिंग मार वरती आपल्याला सचिन येताना पाहायला मिळतील. पहिली इनिंग, पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला मानगाव वेस्ट या संघाची फलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला मानगाव साऊथ या संघाची फलंदाजी पाहायची. शेवटचा बॉल होता अगदी डाऊन द ट्रॅक खेळलेला फटका अगदी समोरच्या दिशेने. याही वेळेला जर तो खेळाडू पाहायला तर खेळाडू तिथे आला होता. त्याच्यानंतर मग दोन्ही बॅटरने दोन धावा तिथे काढल्या गेल्या. दोन धावा काढल्यानंतर मग आता तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये आता बॅटरला इथे परतावं लागेल. षटक क्रमांक 14 इथे बघता बघता संपूच झाले. एंड ऑफ द फोर्थ ओव्हर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 37 या आकड्यावरती. 37 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. हा होता पहिला पूर्वार्धाचा खेळ. ज्या वेळेला तुम्हाला या पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऍक्शन पाहायला मिळाली परंतु अजूनही रिॲक्शन इथे पाहायची आहे. जिथे उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्याला टीम साऊथ मानगाव हा संघ
आता इथून या धावा डिपेंड करतील का, इथून धावा या चेस करतील का, तेही पाहायचं आणि ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत बदल. जिथे अलिबाग पासून सुरू झालेला प्रवास अगदी मागच्या हंगामामध्ये जर पाहायला गेला तर मग वेस्ट बेंगॉलला जाऊन कोलकाता इथे जाऊन त्यांची कॉमेंट्री आपल्याला पाहायला मिळाली. ते सन्माननीय व्हॉइस ऑफ अलिबाग यासनजी मर्चंट सरांकडे वळणार आहोत आणि येणार आहोत त्याच्या आधी छोटासा डीजे ब्रेक. मास्टर पश्चिम माणगाव आणि दक्षिण माणगाव या दोन संघादरम्यान निर्धारित चार षटकांचा सामना आपण पाहताय. एक प्रेक्षणीय लढत. तसं पाहिलं तर पश्चिम माणगाव संघाच्या फलंदाजांनी थोडंसं निराश केलंय, कारण निर्धारित चार षटकांचा हा सामना आणि 37 धावा फक्त इथे जोडल्या गेल्या. 38 धावांचं एक सोपं लक्ष्य आपण म्हणू शकतो, कारण 9.50 सरासरीने ते धावा जमवायचे आहेत. टेनिस क्रिकेट म्हटलं की धावांचा रतीब, टेनिस क्रिकेट म्हटलं की धावांचं ओघ किंवा उंचच उंच आणि लांबच लांब फटके आणि षटकार आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण ISPL ला सुद्धा पाहिलं, ओपन लॉर्ड्स मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा, इंडिया ओपन मध्ये सुद्धा पाहिलं आणि त्याच वेळेस ज्या ज्या वेळेस ग्रामीण संघ असतात किंवा ग्रामीण टुर्नामेंट असते त्या त्या वेळेस आपण बऱ्याच वेळा समालोचकांना सुद्धा म्हटलेलं आपण ऐकलं असेल की 7 ते 8 धावा खर्च करणारा गोलंदाज खऱ्या अर्थानं अगदी चांगला समजला जातो, उत्कृष्ट असा समजला जातो. आणि 9 ते 10 धावा जरी एका षटकामध्ये खर्च केल्या गेल्या तरीही त्या गोलंदाजाला चांगलं गोलंदाज म्हणून आपण ओळखत असतो. इथे मात्र 9.5 धावांच्या सरासरीने धावा जमवायचे आहेत, म्हणूनच मी म्हटलं की एक सोपं असं आव्हान. परंतु त्याच वेळेस आपल्याला हे विसरता येणार नाही की हा खेळ कबड्डीचा नाहीये, हा खेळ फुटबॉलचा नाहीये, हा खेळ हॉलीबॉलचा नाहीये, हा खेळ आहे क्रिकेटचा. या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नसतो. एका क्षणी एक, दुसऱ्या क्षणी दुसरं वाटत असतं आपल्याला आणि याचा अनुभव आपण बऱ्याच वेळा प्रत्येक सामन्यामध्ये घेत असतो. परंतु हा सामना अगदी रंगतदार होईल अशी अपेक्षा ऑनलाईन जे आमचे क्रिकेटचे प्रेक्षक, क्रिकेटचे धरती हा सामना पाहत आहेत त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि प्रत्यक्ष या मैदानावरती आपण पाहतोय चहूबाजूला प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे, याची देही याची डोळा हा सामना ते पाहू इच्छित आहेत. आणि म्हणूनच एक दूरवरचा प्रवास करून कोणी सायकलवरती आला असेल, कोणी बाईकवरती आला असेल, कोणी मोटार गाडीमध्ये आला असेल, अर्थातच 4-व्हीलरमध्ये आला असेल, परंतु इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहत आहात कुणबी चषक 2024 कुणबी युवा मंच माणगाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. चालू असलेल्या सामन्याचं धावतो समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तो पहिला ओव्हर लेके आए है गेंदबाज, जबकि सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर पहली गेंद हवा में उछाल कर उसे खेला मगर काउ कॉर्नर की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ पहली गेंद पर पहला छटका.
परशुराम आए थे मगर पहली गेंद पर अपना कीमती विकेट गवा बैठे। परशुराम आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं रोशन संकेत का साथ निभाने के लिए, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रोशन। मगर मजेदार ये मैच होगा, इतनी आसानी के साथ ये मैच हम हारने वाले नहीं है। जी हाँ, बहुत ही बढ़िया ये गेंद, फिर से एक बार बल्लेबाज को चकमा दिया है। गेंद और बल्ले की शायद कोई मुलाकात नहीं है, हालांकि अंपायर से इशारा नहीं है, इसका मतलब गेंद और बल्ले की मुलाकात हो चुकी है। रोशन ने इस एक रन के साथ अपना अकाउंट ओपन किया है और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। साथी बल्लेबाज संकेत स्ट्राइकिंग गेंद पर अथर्व का सामना करने के लिए तैयार। आहा, अथर्व की जितनी तारीफ करें उतनी कम, क्योंकि दोस्तों ये हम विलेज टू विलेज फॉर्मेट में नहीं खेल रहे हैं, ये हम खेल रहे हैं पश्चिम मानगांव और दक्षिण मानगांव, इन दोनों स्ट्रॉन्ग जोन के ये सारे चुने हुए खिलाड़ी। दक्षिण मानगांव और पश्चिम मानगांव, जी हाँ, इसमें तो बस जोरदार प्रहार तो किया है, गेंद रुकने वाली नहीं है, हवा के साथ साथ, और ये फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। बल्ले से आता हुआ ये पहला छक्का, संकेत ने अपना अकाउंट ओपन किया है छक्के की सहायता से। नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता, आगाज बहुत ही बढ़िया हो चुका है संकेत का। संकेत ने संकेत दिए है, इसमें तो फिर से एक बार गैप में खेला है, गेंद दो खिलाड़ियों के बीच में से सीमा रेखा पार, इस मरतबा फिर से एक बार मिलेंगे पूरे के पूरे 6 रन। मैंने अभी भी कहा था वक्त बदलने में वक्त नहीं लगता, कब क्या होगा इस क्रिकेट में इसका इसकी कहानी कुछ अलग है। पहली 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च करने वाले गेंदबाज अथर्व, अब यहां पे पिटाई होती हुई मगर इसमें दबा, अच्छा कमबैक, अच्छी वापसी अथर्व ने की है, मगर फिर भी इस ओवर में उन्होंने तकरीबन 13 रन खर्च किए हैं। हालांकि जीतने के लिए 9.50 के औसत से यहां पर रन बनाने हैं। 13 रन स्कोर कार्ड पर लगने के बाद अब यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम परशुराम के नेतृत्व में दक्षिण मानगांव 2 कदम आगे की तरफ, जीत की तरफ बढ़ती हुई दिखाई दे रही है। देखिए, सिर्फ 1 मैच खेलो और 10,000 रुपए का इनाम अपने नाम करो, ये कर सकते हैं सिर्फ विशाल भाई, ये कर सकते हैं सिर्फ अभिजीत भाई, और उसी के साथ ये कर सकते हैं हमारे वैभव भाई। 1 मैच खेलने का आपको मौका दिया है, सारी चीजें यहां पे मुहैया करवाई है, एक शानदार मैदान, ऊपर से ये बहुत ही खूबसूरत विकेट, और सिर्फ 1 मैच खेलकर आप 10,000 रुपए जीतकर अपने घर खुशी खुशी जा सकते हो। ये पहली मरतबा मौका आपको मिला है विशाल भाई का, मैं और आप भी जितना भी शुक्रिया अदा करेंगे उतना कम होगा। विशाल भाई टेम्बे ने और उनके सारे दोस्तों ने मिलकर जो एक संगठन यहां पर निर्माण किया है, और उस ऑर्गेनाइजेशन कमेटी ने एक बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट यहाँ पे मुहैया करवाई है हम सभी के लिए। देखिए, आप बल्लेबाज हो सकते हैं, गेंदबाज हो सकते हैं, समालोचक हो सकते हैं, उसी के साथ यूट्यूब के टेक्निकल टीम में से हो सकते हैं, मगर हम सब के लिए ये बहुत ही अच्छी बात। इस बीच नए गेंदबाज आए हैं, राज आए हैं बाएं हाथ से गेंदबाजी करते हुए, पहली गेंद बाएं हाथ से ओवर द विकेट, मगर बल्लेबाज को चकमा दिया है पहली गेंद बिंदी करते हुए। अब यहां पे मनोवैज्ञानिक दबाव डालना चाहते हैं, राज को किसी भी हालत में अपना राज स्थापित करना होगा और उसके लिए अच्छी गेंदबाजी करनी होगी। अगर इस मैच को जीतना है तो इस ओवर में उन्हें नपीतुली गेंदबाजी करनी ही पड़ेगी, क्योंकि पहले ओवर में 13 रन अथर्व ने खर्च किए हैं और अब यहां पे कंट्रोल करना होगा इस मैच को। तो इस ओवर में किफायती और कंजूस गेंदबाजी करने की जिम्मेदारी राज के ऊपर।
देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है, 30 गज का दायरा हट चुका है। ओहो, इसमें दबा हुक करने के प्रयास में चूक गए, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगकर विकेट कीपर के सर के ऊपर से लॉन्ग स्टॉप रीजन में सीमारेखा के बाहर, 4 रन। सीब रहे, बैड लक रहे राज, राज की बहुत ही बढ़िया गेंद थी, शानदार उन्होंने इस गेंद को डिलीवर किया था, बाउंसर किया था और तकरीबन चेहरे के सामने से, हालांकि उस गेंद को खेलना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, टॉपेज लेकर गेंद चली गई थी बॉलर के सर, विकेट कीपर के सर के ऊपर से। आहा, राज की ये कड़वी दवाई, बार बार कड़वी दवाई के घूंट पिलाते हुए, वेरी वेल डन राज, लाजवाब गेंदबाजी आप कर रहे हैं। देखिए बाएं हाथ का गेंदबाज जब भी गेंदबाजी करता है ना तो सही मायने में बहुत ही खूबसूरत लगता है, आप देखिए, फिर वो वसीम अकरम हो या आरपी सिंह हो, इरफान पठान हो या जहीर खान हो, कोई किसी भी गेंदबाज को आप देखिए बहुत ही खूबसूरत लगते हैं, बहुत ही शानदार लगते हैं और बहुत ही दमदार भी लगते हैं। यहाँ पे राज उसी तरह से गेंदबाजी करते हुए, राज की गेंदे कट भी हो रही है और ऊपर से तड़का लगाने वाली बात यह है कि बाउंस भी हो रही है, राज बहुत खुश होंगे इस विकेट से। अगली गेंद राज की फिर से एक बार, जी हाँ ये देखिए यहां तक, आहा आउट, ओ यूटी, शायद डेढ़ विकेट, किस तरह से आउट हुए हैं, हिट विकेट। ये दूसरा छटका लगता हुआ रोशन के रूप में, परशुराम पहली गेंद पर आउट हुए थे, अब रोशन ने अपने ही पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी है, रोशन आउट होने के बाद अब ये मैच फिर से एक बार रंग भरता हुआ। तळेगाव वाडी संघाचे कर्णधार आणि संपूर्ण संघाला माझी पुन्हा एकदा नम्रपणे विनंती आहे की आपण तत्पर रहा, तयार रहा, अगदी रेडी रहा, कारण लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत, अंतिम मुकाबला, अंतिम सामना आपण काही क्षणातच इथे सुरू करतोय आणि या दरम्यान सन्माननीय माणगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय भाई दसवते यांचं इथे आगमन झालंय, सन्माननीय श्यामभाई टेंबे यांना विनंती असेल कुणबी चषक 2024 माध्यमातून आपण त्यांचं स्वागत करावं, सन्माननीय भाई दसवते यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा आपण अनुभवली, याच वर्षी माणगाव प्रीमियर लीग चं हे 3rd वर्ष होतं, भाई दसवते नेहमीप्रमाणे खूप मेहनत करताना आपण त्यांना पाहायला मिळालं, या वर्षी अध्यक्ष पद त्यांनी भूषवलं आणि एक सुंदर स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली। वळूया मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाकडे, चलिए दोस्तो, राज राज ने अपना नाम यहाँ पे पूरी तरीके से सही साबित किया है, क्योंकि राज ने इस ओवर में राज किया है बल्लेबाजों के ऊपर, एकमात्र जो चौका आया था वो बदनसीब या बल्लेबाजों के लिए संजीवनी चौका था, गेंदबाजों के लिए बदनसीब ही किया आलम था, मगर उसके बाद हर एक गेंद पर बल्लेबाजों को रोकने में कामयाब रहे, बड़े स्ट्रोक से वंचित किया और ये देखिए अंतिम गेंद पर भी मात्र 1 रन लेने पर मजबूर किया है, लाजवाब शानदार जबरदस्त झन्नाटेदार गेंदबाजी राज की, मगर राज का ये ओवर धीरे धीरे खत्म होता हुआ, पहले ओवर में 13 रन और इस ओवर में राज ने खर्च किए हैं मात्र 5 रन और 1 विकेट अपने नाम किया है।
राज ने मात्र 5 रन खर्च किए, कैन यू बिलीव इट, क्योंकि दोस्तों 7 का विकेट, उसी के साथ साथ ये खुला हुआ मैदान और एक से बढ़कर एक बल्लेबाज, चुने हुए खिलाड़ी है, सिलेक्टेड खिलाड़ी है और उनके सामने गेंदबाजी कर रहे थे राज। इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि आपके पास क्वालिटी हो, आपके पास अगर मेहनत हो, आपके पास अगर आत्मविश्वास हो तो आप कुछ भी कर सकते हो। योगेश पेनकर हम सबके सामने एक उत्तम उदाहरण है। तो 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 18 रन 2 विकेटों के नुकसान पर, यानी आधा सफर यहां से तय हो चुका है, आधा सफर अभी भी बाकी है क्योंकि जीतने के लिए 38 रनों की जरूरत। पहले 2 ओवर में 18 रन और अब बचे हुए 2 ओवर में 20 रनों की जरूरत, 10 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं। और इसी बीच गेंदबाज आए हैं, दर्शन आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके। इसी ओवर में हमें पता चलेगा कि यह मैच कहां पे जा रहा है। हो हवा में लहराती हुई गेंद, फ्लाइटेड गेंद थी, बिल्कुल परख नहीं पाए थे बल्लेबाज, पूरी तरीके से चक गए। साहिल गुड़ेकर, हालांकि इस खिलाड़ी ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी और अब यहां पे पहली गेंद पर पूरी तरीके से चकमा खा गए। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मजेदार ये मैच, रोमांचित करने वाला मैच होगा, ये सभी जानते थे मगर इस तरह से फिर से एक बार करवट बदलेगा ये नहीं जानते थे। मगर इस मरतबा देखिए क्या कमाल का स्ट्रोक, बिल्कुल खराब गेंद नहीं थी मगर अच्छी गेंद को पहुंचा दिया है स्टैंड में 6 रन के लिए। एक मोटी खुशखबर मैं अनाउंसमेंट करना रहा है, याच मैदानावरती पुढील वर्षी ग्रामीण माणगाव प्रीमियर लीग होणार आहे। एक सुवर्ण संधी असेल सर्व खेळाडूंना आपलं स्वतःचं अस्तित्व आणि त्याचप्रमाणे स्वतःची ओळख निर्माण करण्याची सुवर्ण संधी माणगाव प्रीमियर लीग अर्थात ग्रामीण माणगाव प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून असेल। चलिए दोस्तों फिर से एक बार मैदान पर चलते हैं जहां पे दर्शन एक छक्का लगाने के बाद फिर से एक बार कमबैक करते हुए नजर आए। बहुत ही बढ़िया गेंद, बिंदी गेंद, उसी बल्लेबाज को बिंदी गेंद की है, यानी दर्शन का भी आत्मविश्वास यहाँ पे साफ झलकता हुआ। हालांकि ये दर्शन की वो बाउंसर गेंद थी, तकरीबन सीने के ऊपर वो गेंद उठी थी, उसके बावजूद उन्होंने खेला था। जी हाँ, इस पर बल एक स्टंप के बाहर फटक के और अंपायर जी ने दिए फटके। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा, रनों की संख्या 26 रन 26 फॉलोस ऑफ 2 विकेट्स। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, तीसरा ओवर प्रगति पर, कुल मिला के 38 रनों की जरूरत, 4 ओवर का ये मुकाबला है। पहले 2 ओवर में मात्र 18 रन आए थे, इस ओवर में अब तक 3 गेंदों में 7 रन खर्च किए हैं गेंदबाज दर्शन ने। वही दर्शन राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार दौड़ पड़े। जी हाँ, इसमें तो हवा में गेंद खड़ी हो चुकी है, नो मैन्स लैंड, फिर से एक बार तकदीर वाले रहे। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि आपके पास कितनी मेहनत करने की कैपेसिटी है, कितनी मेहनत करने की कला है या गेंदबाजी की कला है, या आप कितना अच्छा खिलाड़ी हो, आप अच्छे कितना खेलते हो, या आप कितनी मेहनत करते हो, कितना वक्त देते हो, ये सारी चीजें जो है एक तरफ, और 99% मैं कहूंगा और 1% जो होता है वो तकदीर का सहारा होता है। तकदीर का सहारा यहां पे मिला, इसमें दबा डाउन द ग्राउंड खेला है सीधे बॉलर के सर के ऊपर से, मगर लॉन्ग ऑन के फील्डर की मैं दाद देना चाहूंगा। बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा, एक लंबी दौड़ लगाकर उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को फील्ड किया और बहुत ही बढ़िया थ्रो, इसी वजह से बल्लेबाजों ने मात्र 2 रन यहां पे पूरे किए हैं। हेलो, या ठिकाणी आताच शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद भाई घोसाळकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आसनस्थ होऊन घ्यायचंय। तसेच मी विनंती करतो विशालभाई टेंबे यांना, त्यांनी विशालभाई टेंबे यांना आपण एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। यूट्यूब
धन्यवाद भाई, ओवर टू यासीन सर। धन्यवाद घोसाळकर साहेबांचं, मी सुद्धा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय। तो दोस्तों सिचुएशन हम देख सकते हैं, क्या सिचुएशन है, छत्तीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये ओवर काफी महंगा घटा, हालांकि अच्छा घट रहा था, मगर इस ओवर में दो छक्के हमें देखने को मिले, 18 इस ओवर में तकरीबन 18 रन खर्च किए हैं, यानी कुल मिला के 36 रन स्कोर कार्ड पर। अब 6 गेंदे और 2 रनों की जरूरत। मैच में जो हवा भरी थी वो पूरी तरीके से निकाल दी है इन दोनों भी बल्लेबाजों ने। अच्छी गेंद, मगर वेट एंड वॉच संयम के साथ उस गेंद को अंतिम क्षणों पर देखा और उसे खेला है डी पॉइंट सी मारिका के बाहर, 4 रन। खेळणारे सर्व खेळाडू यांना विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका, आपण सर्वांनी थांबायचं आहे। सन्माननीय दमदार आमदार भरत शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे। सो प्लीज मी विनंती करतोय, चलो आपण टॉस करूया।